नकाशावर जागा शोधणे. इथे या कागदावर एक रिकामी आयत आकृती काढलीय. आता मी या आयताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी चिनी अक्षरे लिहिणार आहे. तुम्हाला काय करायचंय ते सांगते. तुम्ही एक अक्षर निवडा आणि हात न उचलता तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला तुम्ही कोणतं अक्षर निवडलं ते सांगा. आहा, कुठेही बोट दाखवायचं नाही. हे फक्त शब्दात तुम्ही कसं सांगाल? करा करा, जरा विचार करा. हा, तुम्ही जर हे अक्षर निवडलं तर तुम्ही ते कसं सांगाल? तुम्ही नक्कीच असं म्हणाल, हे अक्षर डावीकडून तिसऱ्या रांगेत आणि वरून दुसऱ्या रांगेत आहे. जर तुम्ही एखाद्या वेगळ्या प्रकारे प्रयत्न केला असता तर हे सांगणं अशक्य आहे, कारण ही चिनी अक्षरं कळणं खूप कठीण आहे आणि तुम्हाला त्यांचे उच्चार किंवा त्यांना कसं वाचायचं हे देखील माहीत नाही. आपल्याला जेव्हा अशा जागा दाखवायच्या असतात तेव्हा आपण निर्देशांक तयार करतो. निर्देशांक म्हणजे कोणत्याही गोष्टीचं स्थान दाखवण्याची पद्धत. या परिस्थितीत आपण जी अक्षरं निवडली आहेत त्यांचे निर्देशांक असे आहेत, डावीकडून तिसऱ्या रांगेत आणि वरून दुसऱ्या रांगेत. यामुळे त्यांना ओळखणं सोपं होतं. आता हा जगाचा नकाशा बघा. यावर आम्ही जगातली काही मोठी शहरं दाखवली आहेत. आता मी जर विचारलं पॅरिस कुठे आहे, अहो नाही, तुम्ही नाही बोट दाखवू शकत. चला रेषा काढूया. अरे बाप रे, या खूपच झाल्या, यांना मोजणं कठीण आहे. चला यांना आपण नंबर देऊया. डावीकडच्या वरच्या कोपऱ्यापासून सुरू करूया. आता पॅरिस कुठे आहे हे तुम्ही सांगू शकाल का? त्याचे निर्देशांक तुम्हाला दिसेल की 17वी उभी आणि 5वी आडवी या रेषा जिथे एकमेकांना मिळतात पॅरिस त्याच्या सगळ्यात जवळ आहे. दिल्ली कुठे आहे? जोहान्सबर्ग कुठे आहे? लिमा कुठे आहे? बघा, तुम्ही या सगळ्या जागा सहज शोधल्या की नकाशावर या उभ्या आणि आडव्या रेषांना खास नावं दिलेली आहेत. उभ्या रेषांना रेखांश आणि आडव्या रेषांना अक्षांश म्हणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, या रेषा काल्पनिक आहेत. अशा रेषा पृथ्वीवर काढलेल्या नाही. नकाशावर एखादी जागा कुठे आहे हे शोधण्यासाठी त्या बनवलेल्या आहेत. तुम्ही जर नकाशा नीट बघितलात तर या रेखांश आणि अक्षांशांना वेगवेगळी नावं देखील आहेत हे तुम्हाला दिसेल, आणि ती आपण डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत किंवा वरून खाली मोजत नाही. पण हे सगळं आपण नंतर कधीतरी समजावून घेऊ. पण पृथ्वी एक सपाट कागदाचा तुकडा नसून ती गोलाकार आहे. गोलाकारावरच्या विविध जागा आपण कशा सांगायच्या? रेखांश आणि अक्षांश यांची नावं, त्यांची संख्या, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओत बघूया.